गुड मॉर्निंग एंड वेलकम टू माय यूट्यूब चैनल. सो जर तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलवर तर मेक श्योर यू सब्सक्राइब. सो आता वाजलेत 9 आणि आम्ही एकदम रेडी झालोय. प्रतीक पण आहे माझ्यासोबत, तो जस्ट बॅग वगैरे घेऊन खाली गेलाय. तर आम्ही आलोय तळेगाव पुणे. जर तुम्हाला माहिती असेल तर वेल अँड गुड. तर हे पुण्यामध्ये येतं तळेगाव. तर इकडे आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे, आमचा म्हणजे क्लायंटचा एक प्रोजेक्ट चालू आहे. तर त्याचं थोडंसं काम होतं जे करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि तुम्ही आता लग्नाचे व्लॉग बघितलेच असतील, तर त्याच्यामुळे ते काम आम्ही थोडं डिले केलेलं. सो आता लग्न वगैरे झालेलं आहे, दादाचं लग्न होतं. जर तुम्ही ते व्लॉग नाही बघितले, प्री वेडिंगचे व्लॉग नाही बघितले, तर नक्की जा आणि बघा, खूप छान व्लॉग्स आहेत ते. सो काल आम्ही इकडे आलो, आय थिंक अराउंड 6:30 आम्ही इकडे पोहोचलेलो. तर ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये जरा काम होतं ते केलं आणि 10:30-11 आम्ही इकडे फ्लॅटवर आलो. तो हा जो फ्लॅट आहे तो 2 BHK फ्लॅट आहे आणि हा आय थिंक बिल्डर्सचाच आहे. ॲक्च्युली आम्ही हॉटेल स्टे करणार होतो, बट ते बोलले की इकडे खालीच आहे, इकडे कोणी राहत नाही, तर तुम्ही या आणि इकडे तुम्ही राहू शकता. सो म्हटलं चला ठीक आहे. तर तुम्हाला मी एक रँडम एक असा टूर देते. सो ही बाल्कनी आहे जिथे मी उभी होती आणि खूप मोठी बाल्कनी आहे आणि मस्त आहे. थोडासा इको क्रिएट होईल बिकॉज न्यू आहे आणि इकडे कोणी अजूनपर्यंत राहिलं पण नाही आहे. सो इको क्रिएट होईल कदाचित. सो हा 2 BHK फ्लॅट आहे. तर मी चला फटाफट तुम्हाला एक टूर देते. असे ही एंट्री आहे, त्याच्यानंतर इथे डायनिंग आहे, सर्व फर्निचर न्यू आहे इकडे. अँड देन तुम्ही जर इकडे गेला तर हा एक बेडरूम आहे. दिस इज हाव इट लुक्स. हा मी यूज पण नाही केला ॲक्च्युली. सो हा आय थिंक हा सोफा कम बेड आहे, ते पण कबड आहे आणि ही विंडो आहे. आणि इकडे हे मागे आहे हे वॉशरूम आहे आणि इकडे जस्ट चेअर वगैरे ठेवला आहे. सो हा एक बेडरूम आहे. त्याच्यानंतर ही एंट्री आहे. अगेन जर तुम्ही या साईडला जाणार राईट साईडला, तर इथे समोर ही बाल्कनी आहे जिथे मी उभी होती आता. आणि तुम्ही हाईट बघू शकता, चांगली हाईट आहे आणि व्ह्यू पण ॲक्च्युली इकडून चांगला आहे. रात्री आम्ही आलेलो ना तर कळलं नाही, अंधार होता, तर व्ह्यू पण चांगला आहे, माउंटन्स वगैरे दिसत आहेत, शांती आहे बघायला गेलो तर. आणि देन आपण मग आता जाऊया राईट साईडला. इकडे ॲक्च्युली लाईट्स बंद केलं म्हणून अंधार वाटतो आहे. हा किचन आहे, देन हे वॉशरूम आहे आणि हा आहे बेडरूम. सो इथेच आम्ही झोपलेलो. सेम आहे, कबड आहे, बेडरूम आहे, देन विंडो ही. रात्री हवा खूप छान येते इथून, बाल्कनीमधून एवढी मस्त हवा येत होती रात्री. थोडा वेळ आम्ही थांबलो बट ना बंद असल्यामुळे ना बरीच इथे धूळ जमा झाली आहे. चला आता मी निघते बिकॉज लेट झालं आहे, प्रतीक खाली वेट करत असेल माझा. मला तुम्हाला टूर द्यायचा होता म्हणून मी वर थांबलेली. सो आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे ऑफिसला, तिथे काम आहे. तर पुढे थोडं थोडं व्लॉग करत राहील, बघू जसं जमेल तसं मी व्लॉग करेन. सो स्टे ट्यून आणि बाय. वी हॅव रीच्ड ऑफिस. हॅलो, आम्ही आलो आता पेरोडच्या ऑफिसला. इकडे आज आमचं आय होप आज काम होऊन जाईल. आज जर काम नाही झालं तर उद्या परत आम्हाला स्टे करावं लागेल. सो होप की आजच होऊन जाऊ दे. हॅलो गाईज, तो आता वाजलेत 4:30 आणि मी बऱ्याच वेळानंतर तुम्हाला भेटते बिकॉज काम चालू होतं ना, तर व्लॉगिंग करायला नाही जमलं. सो आता मी खाली आलेली थोडंसं वॉक करायला. म्हटलं बराच वेळ बसून बसून मला पण कंटाळा आलेला, काम चालू होतं आणि बसून पण आहे ना असं खूप कंटाळा येतो. तर मी म्हटलं चला थोडंसं खाली वॉक करूया. आणि मी आता जस्ट गाडीमध्ये आली आहे. कॅन सी मागे पूर्ण पसारा. आम्ही गावावरून निघालेलो तर सगळ्या बॅग्स वगैरे इकडे, तर ते इग्नोर करा. नंबर गाडीचा नंबर आहे MH 14 कॅपिटल GY 5959. कोणाची गाडी आहे? उत्कर्ष शिंदे. हा कोण उत्कर्ष शिंदे? उत्कर्ष शिंदे नाही माहिती कोण आहे, त्याचा भाऊ पण आहे एक आदर्श शिंदे. हा त्याचा भाऊ उत्कर्ष शिंदे. हा काय एवढा नोंद नाहीये. बिग बॉस मध्ये होता तो, सीझन 3 मध्ये होता तो.
पण मी तो फॉलो नाही केला ना, तर त्याच्यामुळे मला कनेक्ट नाही झालं एवढं. म्हणजे मला ना फेस कुठेतरी बघितलाय मी, पण मग असं झालं की कुठे. आणि ना मी ना म्हणजे मला बोलायला पाहिजे ना, तर मी ना गाडीचा नंबर नोट करून घेतला. म्हटलं तुला येऊन सांगेल हा नंबर बघ कोणाचा आहे. आणि मी त्याचा फोटो त्याला सर्च केलं गुगलवर, तर सेम गाडी आणि नंबर. तेव्हा मला कळालं की अरे हा तो उत्कर्ष शिंदे होता. समजा काय ना, मला वाटलं कोणता मोठा सेलिब्रिटी भेटला. मी तर विचार करतो MH-01 ची गाडी असे. कसा भेटला तुला? जिमला आलेला तो. जिमला आलेला तो? तो वरती जिमला आलेला, जिमच्या कपड्यामध्ये होता. तळेगावला राहतो तो? काय माहिती, मला काय माहिती आहे का एवढं. हे जिम आहे आणि मी त्यांना इथे भेटली. हे जे दिसतं इथे, इथे त्यांची गाडी होती आणि इथे उभं राहून ते गप्पा मारत होते आणि मी एक्झॅक्ट इथे उभी होती. गाईज आता आम्ही निघालोय ऑफिसवरून. आता कुठे चाललोय काय माहिती नाही, बघूया. स्टेचा काही पत्ता नाही अजून, कुठे राहायचंय नाही माहिती. स्टे करायचंय ना. हॅलो गाईज, सो बऱ्याच वेळानंतर भेटते मी. तर आता आम्ही रूममध्ये चेक इन केलं आहे. आता वाजलेत आय थिंक अराउंड 9:30. खूप लेट झालं काम करता करता. सो दिस इज आर रूम, जस्ट चेक इन केलं आहे आणि आता भूक पण लागली, तर काहीतरी खाऊ आता आम्ही, म्हणजे ऑर्डर करू. इकडे जवळपास तर तसं हॉटेल नाही आहे आय थिंक खाण्यासाठी, थोडं बाहेर जावं लागेल. तर बघूया इथेच ऑर्डर करू, अदरवाईज बाहेर जाऊ, अजून काही डिसाईड नाही केलं आहे. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया उद्या. हे पण आय थिंक प्रॉपर पुण्यामध्ये आहे का तळेगावमध्ये, आय डोंट नो. बट आमचं जे ऑफिस आहे तिथून हाफ अन आवरमध्ये आहे हे हॉटेल. सो हां, बट रूम पण चांगला आहे तसा एक दिवसासाठी, तर ठीक आहे. आणि जर एक्सटेंड झालं तर इथेच एक्सटेंड करूया. सो या, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बी हॅपी, बी स्ट्रॉंग अँड ऑलवेज बिलीव इन युअरसेल्फ. बाय.